नमस्कार, अपना सर्वांचे आपल्या जे किसान या चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 25 ऑगस्ट 2021 आणि मित्रहो आता सकाळचे 9:20 झालेले आहेत। मित्रहो, मागील 1-2 दिवसापासून आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा परिसरामध्ये आपल्याला तापमानामध्ये वाढ झालेली बघायला मिळत आहे। बऱ्याचशा परिसरामध्ये, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला उकाड्यासुद्धा वाढ झालेली बघायला मिळत आहे। अशामध्येच मित्रहो, आजसुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। तर मित्रहो, आता जाणून घेऊया की आज दुपारनंतर कुठे कसं काय वातावरण राहणार आहे ते। आज दुपारनंतर खास करून आपल्याला तुळजापूर, पेठ, लातूर, सोबतच उदगीर, अहमदपूर, देगलूर, परळी, केज या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच जामखेड, बीड, केज, परळी, माजलगाव, सेलू, नांदेड साईडचा काही भाग आहे, हिंगोली, इकडे लोणार साईडचा काही भाग आहे, या भागातसुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। सोबतच नांदेड, उमरखेड, आदिलाबाद साईडचा काही भाग आहे, सोबतच पांढरकवडा, पुसद, हिंगोली या भागातसुद्धा आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबतच अहेरी, भामरागड, कापसे, गडचिरोली, चंद्रपूर, जो काही तेलंगणालगत असणारा जो काही चंद्रपूरचा भाग आहे, या बहुतांश परिसरामध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासोबत दुपारनंतर सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर याच कालावधीमध्ये आपल्याला गोंदिया जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। सोबतच आपल्याला कोकण विभागातसुद्धा आपल्याला बऱ्याचशा परिसरामध्ये हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे।